चांगले विचार, कोणी सोबत असो किंवा नसो, पण आपले गुरु आणि कुटुंब आपल्या सोबत असेल तर अशक्य देखील शक्य होऊन जाते। जीवनात खूप यशस्वी व्हायचे असेल तर रोज स्वतःला एक गोष्ट सांगा, मला पुढे जाण्यापासून जगातील कुठलीही शक्ती थांबवू शकत नाही। लोक तुम्हाला जास्तीत जास्त एकदा हरवू शकतात, पण तुम्ही त्यावेळी धीर सोडला तर तुम्ही स्वतःला वारंवार हरवाल। आपला रिकामा खिसा आपल्याला खूप काही शिकवत असतो आणि भरलेला खिसा खूप काही दाखवतही असतो। स्वतःवर इतका विश्वास ठेवा की अविश्वास या शब्दाला देखील तुमच्यावर विश्वास व्हायला लागेल। सूचना देणे आणि ज्ञान देणे यात एकच फरक असतो। सूचना दिल्याने बंधन दर्शवले जाते आणि ज्ञान मिळवल्याने ते इतरांना दिल्याने बंधनातून मुक्तता होत असते। मनुष्य हा कोणतेही कार्य अत्यंत सहजपणे पार पाडू शकतो जर त्याने दृढ विश्वासाने हव्या असलेल्या ध्येयाचे चिंतन केले आणि त्यावर सातत्याने कार्य केले तरच। आपण नशिबापासून जेवढ्या जास्त प्रमाणात अपेक्षा करू तेवढ्या अपेक्षा भंग होत राहणार आणि जेवढे कर्म करू त्याच्यापेक्षा अधिकतम फळ आपल्याला मिळतच राहणार। जे आपल्याला सोडून जात असतात ते सोडून जाण्याबरोबरच एक शिकवण देखील देऊन जातात, ती आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी। एक नाते तुटणे म्हणजे सर्व काही संपणे नसते, कारण जेव्हा एक नाते तुटते तेव्हा दुसरे नाते निर्माण देखील होत असते। आपल्याला आपल्या आयुष्याची किंमत वाढवायची असेल आपणास आपल्या आयुष्याचे महत्त्व देखील कळणे गरजेचेच आहे। आयुष्यात मिळणारी अपमानास्पद वागणूक, आपल्यासोबत केले जाणारे घृणास्पद वर्तन हे आपल्याला कसे जगायचे ते शिकवत असतात। जर परिस्थितीवर तुमचे नियंत्रण मजबूत आहे तर विष ओकणारे कितीही विष ओकतील तरी तुमचे काहीही बिघडू शकत नाहीत। आयुष्यात आपण केलेल्या छोट्या छोट्या चुका मोठे मोठे धडे शिकून जातात। नोकरी तुम्हाला उपाशी मरू देत नसते, पण एका सीमेच्या बाहेर जाऊन दुसरे काही वेगळे करू देखील देत नसते। हक्क हा मागितल्याने मिळत नसतो, त्यासाठी कठोर संघर्ष हा करावाच लागतो। आपण जेव्हा नशिबापेक्षा आपल्या कर्मावर जास्त विश्वास ठेवू तेव्हा नक्कीच आपल्या वाईट दिवसांचा शेवट होणारच। वरवर जे दिसते ना त्याचे आतील सत्य काय आहे हे जाणून घेणे म्हणजे अध्यात्म असते। जसा आपण विचार करतो तसे आपण बनत जातो। आपण स्वतःला बलवान समजले तर बलवान बनत जातो आणि दुर्बळ समजले तर दुर्बळ बनत जातो। इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर ज्याला मिळवता आला ना त्याला कोणीच पराभूत करू शकत नसते। जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे आपल्या माणसांमध्ये आपली माणसे कोण हे शोधणं असते। माणसाची सगळ्यात मोठी शक्ती त्याच्या अंतर्मनात दडलेली असते। तर मित्रांनो, तुम्हाला हे विचार आवडले की नाही याची प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा। जर असे चांगले विचार तुम्हाला माहिती असतील तर तेही मला नक्कीच कळवा। तर माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन गोष्टींसाठी स्पार्क मोटिवेशनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।